थांबव ए गाडी. काय भूक बीक नाही का तुला? मी खाल्लंय, तुम्ही तुमचं बघा. इले मुद्दाम करते ते. थांबव हे सांगेल त्याला. ए थांब. काय काय हे शुभ विवाह. ड्रायव्हर हम यहाँ खाना खाना चाहेंगे. हाँ चलो ना अभी ओटीपी मांगेगा क्या. पार्टी मोठी वाटते. हाँ मोठी आहे. चला म्हणजे इकडे. हे असं हलवून हलवून हात दुखत नाही तुमचा? नाही नाही, तात्यांनी आम्हाला ह्याच ड्युटीवर ठेवलंय. हे असं केल्याशिवाय बाहेर पडत नाही. गुलाब पाणी येते. बर लग्न लागलंय का? लागायचंय. नाही नाही लागायचं. बाकी तुमचं जेवण झालंय का? आधी पाहुणे मग फॅमिली. बाय द वे तुम्ही? मी आता कोणत्या समोर उभा आहे? मी तुझ्या समोर की नाही? मग तुझ्या बाजूचा पोरींवर लाईन मारताय म्हणजे तुम्ही नक्की जिजूच्या साईडच्या. लवकर सांग पंगत बसायची का उठायची? अहो बुफे झालं म्हणलेलो मी. बुके घेऊयात बुके घेऊयात. रस्त्यात दिसला पण हा म्हणला नको म्हणून राहिलं. हे बुके हात द्यायचा असतो आणि बुफे हात जेवणाचा असतो. त्या ताट हातात घेऊन जेवायचं असत. काय ताट हातात घेऊन का जेवायचंय? पत्रव्यान प्लॅटांचं काय? पत्रव्यान प्लॅटांचं काय? त्यांचं काय? त्यांचं काय म्हणजे काय हाय की नाही? पत्रव्यान काय? पत्रव्यांचं काय? प्लॅटांचं काय म्हणजे? नमस्कार. काय नाव आपले? रेशमा. छान नाव आहे. हो ना. पापड घेतो. घ्या. एवढं हे फक्त माझ्यासाठी. अरे तुमचं जेवण संपेपर्यंत नवरीला पोरवायची? हनीमूनची प्रोसेस होती ती काय बंद झाली काय? पुऱ्या गरम आहेत ना? हो आत्ताच काढलेत तेलातून. घेतोच. उभे हो दोन घेतल्या. ह्याला काय म्हणतात बॉ? मलाही कोफते. मलाही कोफते फार आवडतात. पण तुमच्या कोफत्यांची भाजी जरा तिखटच आहे. हो ना. ह्या प्रकाराचे नाव काय असेल? मटर पनीर. पनीर फ्रेश आहे ना? हो दाबून बघा ना. इकडे इकडे. अरे दाबून पनीर. पनीर काय चाललंय तुमचं? पनीर त्या धैर्याचं ताट भरलंय. तुझं ताट भरलंय. ती डाळ सांडती आहे बघ. आता ताट भरलं की सांडणारच ना. कॉमन सेन्स आहे काय रेशमा? हो ना. हो सॉलिड मॅडम. या मी काय म्हणतो? हा लवकर जेव्हा आपण निघूयात. ए भाई स्वीट डिश खाल्ल्याशिवाय मी बाहेर पाऊल ठेवणार नाही. हा रेशमा. हा स्वीट मध्ये काय? हलवा. काय बोलते? हलवा. गाजराचा हलवा. सॉलिड बोललो. सॉलिड आहे. हल्लीच्या गाजरांनी लाच सोडली. काय रेशमा? इश अरे कोणाचं तरी लग्न आहे. रेफ्युजी कॅम्प नाहीये. असं दुसऱ्यांच्या लग्नात आदाशा सारखं काय जेवत? या दोन प्लेटांपेक्षा जास्त अन्न या खवराडवा घालवणार बघ. तुला काय टेन्शन घेऊ नको. अशा लय पंक्त्या मी खाऊन उठवल्यात. गे काय आकडे आवाज कसला येतोय? जे लोक इथं फुकट खातायत ना त्यांना तिथं ठोकतायत. पटकन निघू. हाच बोललेला की हे जिजूच्या साईड नेत म्हणून. मी बोललो. हो तुम्ही नक्की कुठच्या साईडच्या? मी सांगली साईडचा आहे आणि हा सातारा साईडचा. हर्षवर्धन मित्र आहे ना आपला. जेवण झालं असेल ना तुमचं? मस्त झालं. हो मग आता जिरवायचा टाइम आहे तुमचा. जिरवायचीच असेल ना तर ह्या दोघांची जिरवा. माझं जेवण झालंय. ए हाच मोरक्या वाटत त्यांचा धरा याला. काय झालं? काय झालं? काय झालं? आवाज आहे का? आवाज आहे.
हा आवाज डरकळीचा गाडीत 100% वागे. आपण कोणाला तरी सांगूयात. अरे कोण? सगळ्यांना सांगून काय गाव जमा करायचं का इथं? चर्चा करण्यापेक्षा मी बोलतो गाडी ढकलून देऊ. मी काय बोलतो, आपल्यातच कोणाला तरी डेअरिंग करावं लागणार. मीच बघतो. वागेने मागे मागे. मला सांग तू काय बघून ठरवलं वाघे का वाघिने. हॅलो, कोण आहेस तू? ए, आवाज आला की वास येत नसतोय. वाऱ्यात गेले. हा कुठं जायचं? आम्ही काय तर 7 वाऱ्याचे सर्वे करत हिंडतोय काय. आम्हाला काय माहिती जा कुठं पण. काय ठेवत आपलंच. तर मी कीर्ती, मी माझ्या लग्नातनं पळून आले आणि मी परत घरी जाणार नाहीये. मग कुठं जाती? कोण दिस आलाय आजूबाजूला? तुमच्या सोबत येणार. ए, माझ्या न झालेल्या लग्नाचं जेवण किती ताटक खाल्लंय ना ते खिडकीतनं बघितलंय. एवढं तर आजाशी पण खात नाही रे. हॅलो मॅडम. एक मिनिट. मी बोलत असताना जर मला मध्ये कुणी अडवला ना, मी चेचते. समजलं? तर तुम्ही खाल्लेले 8 प्लेटी उधार आहेत तुमच्यावर. तू काय त्याचं बिल घेणार का? सूड घेणार. हे बाई नक्की काय घ्यायच्या मूड मध्ये? हा ना. मग कुठे चालले? व्हॅकेशनला. व्हॅकेशन? थोबाडावर ट्रकचा क्लीनर वाटतोय म्हणून व्हॅकेशन. गाडी आमची, आम्ही कुठेही जाऊ. रुबाब तुझा काय झालंय? तुझ्या वाट्याला निघ. चल ठीक आहे, तसं असेल ना तर मी थेट चौकीत जाते. हा जा. नाही म्हणजे त्यांना सांगावं लागेल ना मला भर मंडपात ना तुम्ही कसं किडनॅप केलं ते. मग बसा बोंबलत. मॅडम ऐका ना, कधी आमचे पैसे संपले होते म्हणून आम्ही फक्त जेवायला आलो होतो. पण तुम्ही सांगा किती बिल झालंय, मी तुम्हाला लगेच ट्रान्सफर करतो. त्याची काही गरज नाही, मी येते ना तुमच्या सोबत. नाही, ही ट्रिप फक्त बॉईजची आहे. मग असू दे की हासला भेदभाव मी नाही खपून घेत. तुला जिथं जायचं तिथं जाऊन तुझी तू खप, आमच्या नाती लागू नको. चल कबीर. समजा तुमची ट्रीप मी स्पॉन्सर केली तर? पण आम्ही कर्नाटकला जाणार आहे. तुम्ही कुठं पण जा पण मी तुमच्या सोबत येणार. चला आपली नावं सांगा पटापट. ढोंग्या धैर्या. घरच्यांकडे बारसं घालायला टाइम नव्हता का रे? असं तू बटलं डॅन बटलं अन तू रॉकी स्टायलिश ना. काळा दगडच म्हणणार होते, जरा रिस्पेक्ट टाकलाय खाऊन. तुला नाही विचारलं नाव, याला नाव दिलं नाही. तुझं नाव नाही सांगणार का? माय सेल्फ कबीर. इंग्लिश बोलला म्हणून शाणा झाला का? गाडीत. चल